आणि ही भीती दडवण्यासाठी म्हणून पुरुषांनी बाईला आत घुसून टाकले घरामध्ये. डोमेस्टिकेशन ऑफ वुमन हे बऱ्याच अंशी या दृष्टीने सुद्धा झालं की तिचा दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंधच येऊ द्यायचा, तिला दिसू द्यायचे. हे आता शक्य नाही म्हणून कोणी करत नाही, पण संशय घेणं तर शक्य आहे, त्याच्यावरनं छळणं तर शक्य आहे. हे सगळं झालं. म्हणजे जेव्हा बाई नोकरी करते तेव्हा बाईला जर उशीर झाला तर का उशीर झाला? बॉस एकटाच होता का केबिन मध्ये? तू काय करत होती? कुठे बाहेर गेली होती का? म्हणजे तिला पुरुषांना बँक क्लोजिंग तेव्हा असतं तेव्हा उशीर होऊ शकतो, त्या पद्धतीने बाईला तिच्या व्यवसायात वेगवेगळ्या कारणांसाठी उशीर होऊ शकतो हे घरी फार मोकळ्या मनाने मान्य केले जात नाही. पूर्वी कसं होतं की नोकरी ही पूरक असल्यामुळे बाईची मनपण करू नोकरी असं म्हणून तिच्या नोकरीवर गदायची, त्याची कुठेतरी बाईला इन्सिक्युरिटी होती. पण आता नोकरीची इतकी गरज आहे बाईच्या की असं फक्त कोणी म्हणून गरजच नाही. पण मग वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक भावने छळ तर जरूर करतात. म्हणजे आत्ताच राजकारण माध्यमातलं काय आहे की माध्यम सारखी असं म्हणणार की 498A दुरुपयोग होतो, त्याच्यासाठी पुरुष मोठमोठ्या संघटना बनतात, त्याच्यासाठी त्यांना अतिशय सहानुभूती असणार, तिथे कुठेतरी कुटुंब वाचवा म्हणून मोहीम येणार. आणि कुटुंब वाचवा तर त्यासाठी फक्त एकट्याच बाईने का प्रयत्न करायला पाहिजे? पुरुषांनी नको करायला? पुरुषांना नको कुटुंब वाचव? आजवर असं झालं की बाईला कुठेतरी ते खूप वाचवून हवं होतं कारण तिला त्याच्याशिवाय जगताच येत नव्हतं. आता जेव्हा बाई असं म्हणायला लागली की नकोच ती बॅग मी नकोच मग, हे सुद्धा शिकलेल्या स्वतःचं घर असणाऱ्या बायकांना सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात म्हणायची हिंमत नाहीये हे लक्षात घ्या. म्हणजे हे वाक्य मी आपलं नुसतं तत्वता म्हणते की बायका या पद्धतीने म्हणू शकतात, म्हणताय तसं अजिबात नाही, आणि म्हणत असल्या तर त्या अतिशय 0.01% इतक्या संख्येने म्हणतात. कारण एक तर बाईला पण संसार करायचा आहे. म्हणजे मी तर असं म्हणत नाही आहे की कोणीच संसार करू नका, स्त्री पुरुषाला एकत्र राहू नका. खरं म्हणजे आम्हाला असं म्हणायचं आहे की आम्हाला स्त्री पुरुषांचं सहजीवन हवं आहे, ते सहजीवन खूप चांगलं असावं, आनंदी असावं, ज्याच्यामध्ये परस्पर सामंजस्य असेल अशा पद्धतीनेच सहजीवन असावं. बाई शोषित असायला हरकत नाही, बाई त्यागी असायला हरकत नाही, पण त्यागाची व्याख्या खूप चुकीची आहे आजवरच्या आपल्या संस्कृतीमध्ये. बाई त्याग करते, बाई त्याग करते असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बाई पुढे ऑप्शन आहे का, पर्याय आहे का, तिचा तो निर्णय आहे का की मला त्याग करायचा? तर असं दुर्दैवाने नाही. बाईची ती अगतिकता आहे. बाई म्हणते जाऊ दे माझं वेलीचं जेवण चुली, नाही ना उरलं राहू दे मी थोडं उरलं सुरलं काहीतरी खाते, नाही नाही यांना मान्य मी नाही करत, मुलांसाठी मी मारण करणाऱ्या नवऱ्याबरोबर राहते, बाहेर खाली नवऱ्याबरोबर राहते. याच्यामध्ये आपण माध्यमांनी प्रतिमा काय केली आहे की किती शोषित पातिव्रत्य जपणारी बाई आहे आणि त्यामुळे समाज स्वस्थ आणि स्वास्थ्यपूर्ण आणि टिकून आहे, स्थिर समाज आहे असे कुठेतरी मिथ आहे. हे समाजातूनच निर्माण माध्यमांमधून झाले. खरंच असे जे संसार आहे हे शांत आणि स्वास्थ्यपूर्ण आहे का? जी मुलांसाठी म्हणून नवरा बायको एकत्र राहतात, ज्याच्यात नवरा बायकोला मारहाण करत असतो, व्यसनाधीन असतो, छत्तीबंदी असतो, असे नवरा बायको जेव्हा एकत्र राहत असतात तेव्हा मुलांवर खरेच चांगले परिणाम होतात का? आणि असं जर असतं ना तर एक 40-50 वर्षापूर्वी जेव्हा घटस्फोट कॉमन नव्हते तेव्हाची सगळी मुलं चांगलीच नीट जायला पाहिजे होती. पण दुर्दैवाने असं दिसत नाही की त्या काळातली सगळी मुलं चांगलीच निपजली, कारण तिथे मुलांच्या मनावर वाईट परिणाम होते. मुलांना कळत होतं की आई वडील ताणामध्ये आहेत सतत आणि तो ताण बोलायचा नाही. आताच्या परिस्थितीत निदान आया एकत्र राहत असल्या अशा नवऱ्याबरोबर तर आपल्याला माहित आहे की एक साधारण 40-50 वयाला बाई थोडीशी आक्रमक व्हायला लागते आणि पुरुष थोडस नमत घ्यायला लागतो. हे कशामुळे होतं? तर याच्यामध्ये मुलं मोठी होतात, मुलं स्वावलंबी व्हायला लागतात, मुलांना दिसत असतं लहानपणापासून आपले वडील आपल्या आईबरोबर कसे वागले, त्याच्यामुळे ते आईविषयी सहानुभूती दाखवणारे असतात. ते आईला अनेक वेळेला म्हणतात की तू कशाला ऐकून घेते, कशाला मारहाण सहन करते, आम्ही तुझ्या बाजूनी आहे, पण बाहेर आपण बाहेर पडू.
तेव्हा पुरुषाच्या लक्षात येतं की नाही आता इथून पुढे हुकुमशाही चालणार नाही. पण ही जी काय एकाकी अवस्था आज साधारण 50-55 वर्षाच्या पुरुषांची झाली आहे, त्यांनी एखादी खर्चे दाखवले, त्यांनी हुकुमशाही केली, बाकीच्या पुरुषांची झाली असं मी म्हणणार नाही. पण मग आपण लक्षात घ्यायला, पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जर का मुलांनी आपल्याशी पुढे चांगलं वागून हवं असेल, आपल्याला जर का बायको बरोबर चालू, कारण आता आपल्याला हे माहिती आहे की मुलं मोठी झाली की ती उडून जाणार आहे, म्हणजे आपल्याला बायको बरोबरच राहायचं. मग जर का आज आपण तिच्याशी वाईट वागलो तर म्हातारपणी ती आपल्याला जुमानणार नाही. म्हातारपणी जर आपलं आयुष्य शांत हवं असेल तर आत्तापासून त्याची काहीतरी तयारी करावी ना. आत्तापासून आपण बायकोशी चांगलं वागायला पाहिजे. आणि हे सगळं पुढची पिढी बघते आहे. म्हणजे काही मुलं अशी होऊ दे की ज्यांनी वडिलांचं असं वागताना बघितलं म्हणून ती तशीच झाली, कारण त्यांना वाटतं की पुरुषांनी असंच वागायचं असतं. पण बरीचशी मुलं अशी झाली की आमचे वडील आमच्या आईशी असं वागले, आम्ही असं वागणार नाही, आम्ही आमच्या बायकोशी चांगलं वागू, आम्ही आमच्या आईशी चांगलं वागू असं म्हणणारे पुरुष आता तयार होत आहे. हे खूप अशादायी गोष्ट. आणि या पद्धतीनेच या पुरुषांचं चित्र माध्यमातून उद्या येण्याची खूप गरज आहे. म्हणजे असा जो पुरुष आहे संवेदनशील, हा बाह्या नाहीये, हा जास्ती चांगला माणूस आहे. अशी जी बाई आहे की ती समर्थ आहे, ती बाहेर नोकरी करते आहे, जी संघर्ष करते अन्यायाच्या विरुद्ध, ही पुरुषी नाहीये, ती वाईट नाहीये, ती चांगली व्यक्ती आहे. अशा जेव्हा प्रतिमा माध्यमांमधून उद्या येतील तेव्हा स्त्री पुरुष दोघांच्याही लक्षात येईल कि नाही, समता हे मुद्दे आपल्या दोघांच्याही गरजेचं आहे. हे फक्त स्त्रियांच्या गरजेचं नाहीये, हे पुरुषांसाठी वाईट तर अजिबात नाहीये. त्याच्यामुळे पुरुषांनी आजवर जो पुरुषांना नकार घ्यायला स्वीकारला नाहीये, स्वीकारता आले नाही, कारण त्यांना शिकवलं नाहीये. म्हणजे मी जे असं म्हणते की मला पुरुषांविषयी, म्हणजे चळवळीत असं जे म्हटलं ना की पुरुषांविषयी द्वेष असतो वगैरे, तुम्ही तर असं म्हणते द्वेष कुठला, आम्हाला तर पुरुषांनी ते अतिशय सहानुभूती. कारण मला असं वाटतं की पुरुष हे सुद्धा व्यवस्थेचे बळी आहेत आणि म्हणून व्यवस्थेतून त्यांच्यावरती एक वेगळ्या प्रकारचा अन्याय होतोय, हे पुरुषांनी लक्षात घ्यायला पाहिजे. आणि त्यासाठी पुरुष जे बदलतील, त्यांच्यामध्ये जे परिवर्तन होईल, त्यासाठी स्त्रियांनी मदत करायला पाहिजे. म्हणजे आज कसं होतं की पुरुषांना समजा स्वयंपाक करायची सवय नाही, पण एखाद्या पुरुषांना वाटेल नाही मी तुला मदत करतो, तर आपण कसं म्हणणार की एक कप चहा कराल पण एवढा ओट्यावर पसारा घाला, त्यापेक्षा नकोच मी चहा करून देत कशी, नका तुम्ही चहा. तेव्हा बायकांनी हे लक्षात घ्यायला पाहिजे की नाही, ते आता शिकण्याच्या प्रोसेसमध्ये आहेत, तेव्हा आपण त्यांना स्कोप द्यायला पाहिजे, आपण त्यांना चहा करून दिला पाहिजे, आपण त्यांना स्वयंपाक करून दिला पाहिजे, आपण त्यांना त्या अंगावरती मुलं टाकली पाहिजेत लहानपणापासून. म्हणजे आत्ता जे पुरुष आहेत ना, एक 25-30 घरातले, त्याच्यातले बरेचसे पुरुष असे दिसत आहेत की ते संवेदनशीलपणे लहान मुलांना अगदी आईसारखं सांभाळ, आणि त्यांना त्याच्यात आनंद पण खूप वाटतो. म्हणजे मी वडील झालो याची प्राईड घेणारे पुरुष खूप आहेत, माझी बायको गर्भार आहे त्याच्यामुळे मी तिची काळजी घेतो असं म्हणणारे पुरुष आहेत. आणि डॉक्टर बऱ्याच वेळेला असं म्हणतात की लेबर रूम मध्ये जर का नवरा गेला आणि तिने बायको बाळणपणाच्या वेळेला तिला होत असणारा त्रास तिच्या कळा बघितल्या, तर नवरा खूप तिच्याविषयी सहानुभूतीने वागेल, तो खूप संवेदनशील होईल, त्याला खूप कळेल की आपली बायको कुठल्या दिव्यातून जाते, आणि त्यामुळे पुन्हा त्यांचं शेअरिंग खूप चांगलं होऊ शकेल. म्हणजे बायकोला काहीतरी पाय दुखतायत, बायकोला काहीतरी अशक्त वाटतंय, यावेळेला ज्या पद्धतीने पुरुष असंवेदनशील असतो ना, ते त्यांना कुठेतरी कळायला. घरकामाला मोल नसणं हे सगळ्याच मूळ आहे. विषमता जी कुठली आहे ना आपली आज अजूनही टिकून, त्याचं मूळ काय आहे तर घरकामाला मोल नाही. स्त्रिया ते करत असल्यामुळे त्याला प्रतिष्ठा आहे, कारण हे पुरुष प्रधान व्यवस्थेचं नियोजक आहे, स्त्री जे जे करते ते कमी दर्जाचे. त्यामुळे घरकाम जेव्हा पुरुष करायला लागेल तेव्हा असं होणार आहे की त्या घरकामाला पण प्रतिष्ठा करतो. म्हणजे आजच्या पिढीचं काय झालेलं आहे, आमच्यासारख्या स्त्री चळवळीतल्या बायकांनी समजा असं म्हटलं मुलीला की तू कर नको घर का, आम्ही केलं तू नको करू, किंवा तीच म्हणायला लागली की का तू एवढं बोलतेस ना बाहेर, तुम्ही नाही करणार घरकाम, कारण भाऊ कुठे करतो. त्यामुळे झालं काय की आम्ही हे नाही करू शकलो की मुलग्यांना स्वयंपाक कर, मुलग्यांना केअर कर, मुलग्यांना घर हवं असं नाही शिकवू शकतो. त्यामुळे झालं काय की मुलगा पण घरकाम करत नाही, मुलगी, आणि त्यामुळे घरकामाचा प्रश्न अजून बिकट झाला.
त्यामुळे मुलांनी पुरुषांनी घरकामात सहभागी म्हणून ते आपलंच काम आहे असं मानलं. कारण आता असं आपल्याला दिसतं की बाहेर खूप जेवायला जातो आपण, पण ते जेवायला जाऊ किती दिवस जाऊ? एका विशिष्ट जीवनशैलीच्या याच्यात आपण असे म्हणतो की सारखं बाहेरचं खाणं बरं नाही, आरोग्यदायी काहीतरी खायला पाहिजे. मग जर का नोकरी करणारी बाई असेल तिला कंटाळा येणार असेल आल्यानंतर, म्हणून बाहेर जाणे हे सोल्युशन असेल. तर कुठेतरी जेव्हा घरातला पुरुष, घरातली मुलं घरात काम करतायत, स्वयंपाक करतायत, असं चित्र निर्माण ते माध्यमातून दिसलं जाईल, त्याला गौरवलं जाईल की हे बघा ही चांगली घर आहे. या सगळ्याला मी अभयारण्य म्हणते. या पद्धतीने जी कुठली एक जीवनशैली असेल वेगवेगळ्या प्रकारची, की ज्याच्यामध्ये टीव्ही बघितला जात नाहीये, ज्याच्यामध्ये लोक म्हणतात की स्पर्धा नको करायला, ज्याच्यामध्ये स्त्री पुरुष समता आहे, या पद्धतीने अभयारण्य जितकी समाजामध्ये वाढतील संख्येने तितका समाज जास्ती शांत होणार आहे, स्वास्थ्यपूर्ण होणार आहे. आणि मग माध्यमांच्या कसं लक्षात येतं, माध्यमांना शेवटी काही पैसा पाहिजे आजच्या जागतिकीकरणाच्या सगळ्या याच्यामध्ये, तर त्यांना वाटेल की याला भाव आहे काय, इकडे टीआरपी वाढतो काय हे दाखवलं की म्हणजे त्या पद्धतीने करायला. म्हणजे हे जे दुष्ट चक्र आहे की समाजात आहे ते टीव्हीवरती दाखवलं जातं, टीव्हीवरती ते समाजात, हे दुष्ट चक्र भेदण्यासाठी आपल्याला स्वतःला काहीतरी करायला पाहिजे. आणि नुसतं झालं पाहिजे म्हणण्यात तर काही अर्थ नाही, हे मान आहे झालं पाहिजे म्हणणं, कुठेतरी आपल्यापासून आपण सुरुवात करायला पाहिजे, आपल्या स्वतःपासून, आपल्या मित्रमैत्रिणींपासून, आपल्या कुटुंबापासून. आणि ही जेव्हा आपण सगळे स्त्री पुरुष दोघंही मिळून करू, तेव्हा जे काही आज आपल्याला माध्यमांची भीती वाटते, म्हणजे आज कुठेतरी माध्यम आपल्या अंगावर येत आहेत, ती आपल्यावरती राज्य करतायत, आणि त्याची आपल्याला भीती सुद्धा वाटते, असुरक्षितता सुद्धा वाटते. ही भीती, ही असुरक्षितता जर आपल्याला घालायची असेल तर आपण सगळ्यांनी मिळून यासाठी प्रयत्न करा. आणि या सगळ्या प्रयत्नांना मी तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आणि एक व्यक्ती म्हणून स्वीकारणं, घर व जग तिचंही आहे याचं भान ठेवणं आवश्यक आहे. तिच्यातील प्रगल्भतेचा स्वीकार करून वेगाने प्रगतीकडे जाण्याची प्रगल्भता पुरुषाकडून अपेक्षित आहे. तसेच प्रत्येक स्त्रीने स्वतःची ओळख शकताना आपली बलस्थाने ओळखण्याची व त्यातच आपलं सौंदर्य आहे हे समजून घेण्याची देखील गरज आहे. यानंतर कार्यक्रमाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट इंद्रायणी पटनी यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. समान संधी सबलीकरण याचा विचार करण्यापूर्वी मी आपल्याला एक गमतीदार बातमी सांगते. आज आपण कदाचित कावकरीची आसपास पुरवणी वाचली असेल आजची, त्याच्यामध्ये एक लेख आलेला आहे. लेख म्हणजे उपहास आहे का विनोद आहे ते बघा तुम्ही. त्यात एक परदेशी राहणाऱ्या मुलाला वडील पत्र लिहित आहेत आणि ते असं सांगतायत की तुझं लग्न जमवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, तुझ्या आईनी एक जाहिरात दिलेली आहे होती वृत्तपत्रातून, त्यामध्ये मुलगी कशी पाहिजे तर गृहकृत्य दक्ष, नोकरी न करणारी, वकिलाची कन्या नको, वादविवाद न करणारी, साडी नेसणारी, नऊवारीची सवय असणारी, गाऊन न घालणारी, थोरा मोठ्यांसमोर व्यवस्थित बोलणारी, काहीही कंटाळा न करता हसमुख चेहऱ्याने सगळ्या पाहुण्यांची व्यवस्था करणारी, सासूचे सर्व उपवास ठेवणारी, अशी मुलगी पाहिजे. आणि बऱ्याच अजून त्याच्यामध्ये गोष्टी त्यांनी घातलेल्या आहेत. तुझ्या आईनी अशी जाहिरात दिल्यानंतर आम्हाला रिस्पॉन्स यायला फार प्रॉब्लेम झाला. एका ओळखीच्या लोकांनी सांगितलं की एक मुलगी आहे तर तुम्ही मुलगी बघायला चला. मुलगी बघायला हे दोघ जण जातात, त्यावेळी मुलगा नाहीये का, मग बरं आहे तुम्ही येऊ नका, असं अशा आविर्भावात दार बंद करता करता त्या मुलीची आई सांगते की तुम्ही आत या. त्यावेळी मुलीला बोलवलं जातं, तर आता विचारा प्रश्न असं सांगितल्यानंतर ती मुलगी प्रश्न विचारते, विचारायला सुरू करते की स्वयंपाक पाणी लोणची पापड येतात का सगळ्यांना, मला अजिबात येत नाही, मला कंटाळा आहे,
परत ती ती म्हणते की उपवास वगैरे मी काही ठेवत नाही, मला खूप ऍसिडिटी होते आणि मला साडीची बिलकुल सवय नाही. आणि बऱ्याच अशा असे प्रश्न त्यांना विचारते की जे अतिशय प्राथमिक स्वरूपाचे आहेत आपल्या दृष्टीने किंवा आता आजच्या विषयाच्या दृष्टीने, असे ती प्रश्न टाकते. आणि त्यानंतर ती म्हणते की असं असेल तर पुढच्या आठवड्यात घेऊन या पोराला, मग बघू काय ते ठरवू. त्यानंतर ते हादरून आई वडील दोघेही तिकडून निघून जातात आणि मुलाला सांगतात की तुझ्या लग्नाचं म्हणजे आई आईनी जर ह्या जाहिरातीत काही बदल केले तर काहीतरी शक्य आहे, नाहीतर या जन्मात तरी तुझं लग्न असणं शक्य नाहीये. त्यामुळे ती या मुलीला भेटून आल्यानंतर मी पांघरून आणि तुझी आई आणखून धरलेलं आहे, तर आता याच्यानंतर तू काय ते ठरव बाबा आणि तुझं काय निर्णय असेल ते तुझ्या आईला समजून जाहिरातीत तू बदल कर. म्हणजे हे एक बोलखं उदाहरण आहे. आज त्या ठिकाणी त्या मुलीला ही घरातल्या जबाबदाऱ्या नाकारणं किंवा अशा प्रकारचं जीवन न जगणं यात तिला स्वातंत्र्य आहे आणि सबलीकरण आहे असं वाटतंय. माझ्या काही अमेरिकेतल्या मैत्रिणी मला सांगतात की भारतीय ज्या मुली अमेरिकेत आहेत सेटल झालेल्या आहेत तिथल्या कुटुंबातल्या, त्या अमेरिकन नवऱ्याला जास्त पसंत करतात. म्हणजे भारतातून म्हणजे तिथले अमेरिकेतले भारतीय तरुणांना त्या पसंती देत नाही, तर कारण त्या म्हणतात की ते काही डॉमिनेटिंग नसतात, अमेरिकन मुलं आम्हाला हवं तसं वागू देतात आणि वाट बघायला त्यांची वाट बघत त्यांना स्वयंपाक करून वाढायचं वगैरे अशी काही त्यांची अपेक्षा नसते आणि तुलनेने आमचं जीवन सुखकर होतं म्हणून तिथे सुद्धा त्या अमेरिकन नवरे पसंत करतात. परंतु उलट असंही आहे की अमेरिकन नवऱ्यांना भारतीय मुली का हव्या असतात, तर त्या अमेरिकन मुलींच्या मानाने त्या फार बऱ्या असतात आणि त्या चांगल्या प्रकारे घराची काळजी घेतात आणि त्यांना फारसा प्रॉब्लेम येत नाही आणि त्यांची मुलं म्हणजे त्यांचं कुटुंब व्यवस्थित राहील अशी त्यांना आशा असते आणि म्हणून ते त्या मुली करतात असं ती सांगत होती. म्हणजे कुठेही आपण गेलो तरी पुरुष हा नेहमी असं दिसतं की पुरुष प्रधान संस्कृतीबद्दल आता यांनी सांगितलं तर त्या नेहमी आपली सोय बघणं हा जो प्रकार आहे तो कुठल्याही जगातल्या तुम्ही कोणत्याही भागात गेलात तरी हा प्रकार आपल्याला दिसून येतो. आज आपण समान संधी आणि सबलीकरणाचा विचार करतोय स्त्रियांच्या बाबतीत, त्याआधी मला आपल्याला असं सांगायचं आहे की स्त्रियांवरचे अत्याचार आणि स्त्रियांना पायदळी तुडवणं हा ही जी बाब आहे ही मानवी हक्कांची पायमल्ली आहे आणि तो संपूर्ण समाजाचा प्रश्न आहे असं आपण पहिल्यांदा मानलं पाहिजे आणि ते शक्यतो ती एक बातमी म्हणून वाचलं जातं किंवा तो सभा समारंभाचा की वर्कशॉपचा एक फक्त विषय होतो. आजच मी काही दिवसापूर्वी एक टाइम्स ऑफ इंडियामध्ये आलेलं अग्रलेख खूपच हृदयस्पर्शी आहे आणि तो वाचून आपण असं म्हणूयात की आज आपण समान संधीचा विचार करण्याच्या आधी कोणत्या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की 2009 मध्ये म्हणजे काही ज्या बलात्काराच्या किंवा स्त्रियांवरच्या अत्याचाराच्या ज्या घटना झाल्या त्या घटनांचा उहापोह केलेला आहे आणि असं म्हटलेलं आहे की 2009 साली 21,397 रेप केसेस वेर रिपोर्टेड इन द कंट्री आणि त्यापैकी 90% ज्या केसेस होत्या रेप केसेस त्याच्यामध्ये काहीही व्यवस्थित त्या रजिस्टर न केल्यामुळं पहिली गोष्ट खटला जाणं आणि कोर्टात जाणं वेगळे, व्यवस्थित रजिस्टर न केल्यामुळं पोलिसांनी नीट काम न केल्यामुळं त्या केसेस ह्या फेल गेलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये काही अपराधाच्या शिक्षा झालेली नाही. तर याच्या ठिकाणी त्यांनी अनेक प्रकारच्या उपाययोजना सांगितलेल्या आहेत की कशा प्रकारे ही यंत्रणा सगळी सक्षम झाली पाहिजे किंवा इव्हन स्पेशल कोर्ट्स हवेत वगैरे वगैरे. खैरांची हत्याकांडाबद्दल आपल्याला माहिती आहे, घराघरात चालणाऱ्या लैंगिक अत्याचारा म्हणजे लहान मुलांच्या बाबतीत म्हणते आहे मी, त्याबाबत आता आपल्या प्रमुख वक्त्यांनी सांगितलं तसंच हा एक अतिशय दारुण प्रश्न आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत किंवा आता प्रीनॅटल डायग्नोसिस किंवा म्हणजे मुद्दामच गर्भाची हत्या करणं हा जो प्रकार आहे ह्या सर्व गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत, आजही चालत आहेत आणि या अशा परिस्थितीमध्ये मला असं म्हणायचं की 90% स्त्रिया आहेत, सुशिक्षित स्त्रिया सुद्धा आहेत. असं असताना ही पायरी जोपर्यंत आपण पार करत नाही किंवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आर्थिक सामाजिक सांस्कृतिक सबलीकरणाचा विचार करणं आणि त्यासंबंधी बोलणं हे फक्त मूढभर स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार करण्यासारखं आहे असं मला वाटतं. आता ज्या स्त्रियांना अशा प्रकारची समान संधी हवी आहे किंवा ज्या वर बरोबर शिक्षण घेऊन किंवा व्यक्तिमत्वाचा विकास करून
पुढे जाण्याचा प्रयत्न करताय. त्याच्यामध्ये सुद्धा मला बऱ्याच वेळा वाटतं की गृहिणी असू दे किंवा नोकरी करणारी स्त्री असू दे, आज किती स्त्रियांना खरोखरीच स्वातंत्र्य हवंय किंवा किती स्त्रियांना खरोखरीच आपलं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारे विकसित करून हवंय किंवा एक मानवी हक्क त्यांना प्रस्थापित करावायचे आहे, हे हा खरोखरीच एक महत्वाचा विषय आहे. कारण लहानपणापासून शिक्षण घेणारी एखादी मुलगी किंवा स्त्री बाहेर बघून सुद्धा घरातल्या वातावरणाचा पगडा असू दे किंवा काही असू दे, तिला असं आजच्या मुलींना वाटत नाही की आपण हुंडा नाकारावा किंवा आपण लग्न समारंभ हे सगळे फाटे त्याला देऊन एका चांगल्या प्रकारे आदर्श अशा प्रकारचं सहजीवन आपण स्वीकारावं. कारण त्यांना फक्त सिक्युरिटी किंवा सुरक्षितता हवी असते. ज्या ठिकाणी चांगला पगार, चांगला व्यावसायिक, चांगल्या प्रकारे बंगला, गाडी किंवा सगळ्या सुव्यवस्था असतील त्याच ठिकाणी आपण जायचं आणि आपण अशा प्रकारे हा विवाह स्वीकारायचा. आणि मग त्याच्यामध्ये ज्या काही ऍडजस्टमेंट असतील त्याच्याकडे त्या कानाडोळा करत असतात. आपल्या स्वत्वाची किंवा आपल्या अस्मितेची त्यांना जाणीव असतेच असं नाही. आणि म्हणूनच मग प्रसार माध्यमातून अशा प्रकारचे ज्या तरुण मुलींचे सुद्धा कथा दाखवल्या जातात, कधी त्यांचे प्रेमभंग झालेले आहेत तरी पण त्यांना नवीन ठिकाणी चांगल्या ठिकाणी त्याला चांगलं घर मिळालेलं आहे, त्यांना दिलं गेलं आहे चांगल्या ठिकाणी, भरपूर वस्तू दिल्या आहेत. मग त्यांच्यामध्ये प्रश्न काय असतो की कुटुंबात स्वयंपाक काय झाला किंवा कोण नाराज झालं, नातेसंबंध कशा प्रकारे पुढे गेले किंवा छोटी छोटी वादळं नवऱ्याच्या जीवनात निर्माण झाली ती मी कशी सोडवली किंवा घरातल्या जावाजावांची भांडणं सोडून हा कसं काय पुढे रेडी आहे रिश्ता काय घेणार आहे वगैरे वगैरे अशा प्रकारच्या त्या भोतावळ्यामध्ये ती त्या सगळ्या मालिका आपल्याला फिरताना आढळतात. आता आता ह्या मॅडमनी सांगितलं की मालिकांमध्ये अशा प्रकारच्या स्त्रिया दाखवलेल्या आहेत ज्या कष्ट करतात, ज्या भरपूर दागिने घालून भाजी चिरतात आणि त्या आनंदाने बघितल्या जातात. पण पुरुष किंवा सगळेच लोक म्हणतात की आपण डोकं बाहेर ठेवून ह्या सिरियल्स आता बघू म्हणून ते बघायला लागले. पण मग तसं डोकं बाहेर ठेवून जर आपल्याला एखादी गोष्ट करायची असेल तर कलेसाठी कला का जीवनासाठी कला हा वाद उत्पन्न झाला असता. म्हणजे त्याचा सिनेमे जेव्हा असतात तेव्हा ते खरोखर कुसंस्कार करतात की सुसंस्कार करतात अशा प्रकारच्या चर्चा अनेक वेळा झालेल्या आहेत. परंतु असं काही जण म्हणतात की कुसंस्कार किंवा सुसंस्कार हे मुळातच असतात आणि माध्यम किंवा अशी काही साधनं असतात ते फक्त काही टिप्स देतात किंवा टेक्निक शिकवतात असा एका प्रकारचा युक्तिवाद केला जातो. तर मला असं म्हणायचं की जीवन जसं असतं तसं या माध्यमांमध्ये दाखवलं आहे. कारण त्यांनी वेगळं काही करावं किंवा एक कला ही वेपन म्हणून शस्त्र म्हणून वापरावी असं दृष्टिकोन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे असंच म्हणणार किंवा ते असं म्हणणार की 90% घरामध्ये हे असंच प्रतिबिंब असतं. अशाच प्रकारे जीवन जगलं जातं. त्यामुळे आपल्या खरोखरीच आपल्या स्वत्वाचा विचार करून यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे की आपल्याला कायदे आपल्याकडे सुसज्ज आहेत. अगदी डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट पासून आपल्याला आता वारसा हक्काचा जो कायदा आहे ज्याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे आणि नुसतं स्वकष्टार्जित वडिलांच्या मिळकतीमध्ये नव्हे तर संपूर्ण एकत्र कुटुंबाच्या मिळकतीत सुद्धा मुलींना आता समान हक्क आहे. त्या पार्टिशन मागू शकतात. इथंपर्यंत आपण आलेलो आहोत. प्रत्येक नोकऱ्यांमध्ये किंवा शिक्षणाच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांना समान संधी द्यायला पाहिजे. स्पेशल प्रोव्हिजन्स फॉर विमेन अँड चिल्ड्रन असावेत तसे केलेले आहेत. त्याप्रमाणे रिझर्वेशन्स समर्थनीय आहेत असं हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने वारंवार निर्णय दिलेले आहेत. असं असताना सुद्धा समजा आपण असं म्हणू शकत नाही की ह्या संधीचा वापर आम्ही करतो आहोत आणि म्हणून आमचं उन्नयन झालं किंवा आमचा विकास झाला. कारण मुळातच मानसिकता जी आहे ती फार विचित्र आहे. आता यांनी सांगितलं की पुरुष उवाच संस्था असं म्हणते की पुरुषांनी सुद्धा बदलणं आवश्यक आहे किंवा प्रधानता नाकारायला पाहिजे. अशा तऱ्हेची संस्था आहे की ज्यांची जागतिक संमेलनं भरवली जातात आणि त्या ठिकाणी पुरुष विरुद्ध स्त्री अशा तऱ्हेने करून की स्त्रिया हे जे काही आपल्या हक्कासाठी लढतात हे किती वाईटपणे लढतात आणि किती पुरुषांवर अन्याय करतात अशा प्रकारचा एक प्रसार केला जातो आणि अशा प्रकारच्या संस्थांचा खूप उदो केला जातो. हे एक वेगळं चित्र आहे. मला असं सांगायचं आहे की ज्यावेळी दुसऱ्या पद्धतीच्या ज्या स्त्रिया आहेत की ज्यांना व्यावसायिकदृष्ट्या ज्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्व त्यांना
निर्माण करायचं आहे, त्यांना वेगळ्या प्रकारच्या अगदी छोट्या छोट्या अडचणींपासून अगदी व्यावसायिक स्पर्धांमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी उच्च पदस्थ असणाऱ्या स्त्रियांना देखील अशा अनेक अडचणी, म्हणजे मी फक्त कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ असं बोलत नाहीये, पण त्यांचा मानभंग होईल अशा अनेक प्रकारच्या घटनांना, प्रसंगांना त्यांना तोंड द्यावं लागतं. आता म्हणजे आपल्याला सौ म्हणावं का मिसेस म्हणावं का मिस म्हणावं या वादाबद्दल मी आपल्याला फक्त एक सांगते की इतकं ते खोलवर रुजलं गेलेलं आहे की कोर्टात पुकारणारा पट्टेवाला सुद्धा सौ अमुक अमुक वकील असं पुकारल्याशिवाय त्याला बरं नाही वाटत. त्याला आम्ही एकदा सांगितलं की तुम्ही श्रीमती म्हणून तू पुकार, किंवा श्री श्रीमती म्हणूच नको ना, अमुक वकील असा पुकारा तू कर. तो एक दिवस त्याने तसं केलं आणि त्याच्यानंतर तर त्याला ते सहनच होईना, त्यामुळे तो काही बदलत नाहीये आणि त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणं एवढंच आम्ही करू शकतो. जेव्हा मोठ्या ह्याच्यावरून किंवा व्यासपीठावरून एखाद्या पक्षकार स्त्रीला असं म्हटलं जातं कागाबाई तू इथे कशाला आली, किंवा अरे तुरे करून बोलवलं जातं, तिचा साधी पक्षकार 125 अर्ज करणारी स्त्री असो किंवा कोणी असो तिचा मान राखला पाहिजे अशी आमची भूमिका असते, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं सांगून डायरेक्टली इनडायरेक्टली सुद्धा त्यात सुद्धा काही फरक पडत नाही. म्हणजे सगळ्याच प्रकारच्या म्हणजे ह्या व्यवस्थेचे वेगवेगळे घटक, खालचे वरचे आणि इतर जे आपल्या बरोबरीचे असतात ते देखील सगळ्याच ठिकाणी असं व्हायला लागल्यावरती एखाद्या खरोखरीच आपल्या अस्मितेचा विचार करणारी, इतरांना मदत करू पाहणारी स्त्री असेल तर तिला ह्या अडचणींमुळं पुढे जाणं खूप कठीण होऊन बसतं. आणि जेव्हा ती आपल्या विचारांच्या व्यक्तींना घेऊन एखादं काही चांगलं करायला जाते तेव्हा महिला मंडळ असा उल्लेख त्याच्यामध्ये केला जातो. म्हणजे स्त्रियांनी स्त्रियांच्या कामांमध्ये पुरुषां किंवा त्यांच्या चांगल्या गोष्टींमध्ये किंवा त्यांनी संशोधन करणं, काही नवीन करणं याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग असणं किंवा अरे हे काहीतरी वेगळं आहे असा विचार करणं हे अजिबात होत नाही. आणि याचा जर आपल्याला याचा विचार करावा असं वाटत असेल किंवा हे रुजवायचं असेल तर खरोखरीच माध्यमांनी एक वेगळी भूमिका घेतली पाहिजे. आता ते कशा प्रकारे त्यांना करता येईल, कारण केवळ टीव्ही तरी हे केवळ मनोरंजनाचंच माध्यम आहे. एक मात्र दृष्टिकोन आता आलेला आहे की आता अगदी जी कॉलेजमध्ये जाणारी पिढी आहे ती वाटते की कसली सांगची सिरियल तुम्ही बघता, त्यापेक्षा ते रियालिटी शो बघणं म्हणजे केवळ लहान मुलांचे त्याच्यातले प्रश्न वेगळे असतील, परंतु तिला नाच गाण्याचे शो की जिथं ऍक्च्युअली तिचा स्पीड असतो तिथे कला असते की नाही आपल्याला माहिती नाही, पण तिथे जो स्पीड किंवा ती जी काही गोष्ट तिथे चाललेली असते ती जास्त त्यांना बरी वाटत असते. म्हणजे ते अगदी नॅशनल जिओग्राफिक किंवा हिस्ट्रीचे सिरियल्स नाही बघणार, पण निदान ते ह्या सिरियल्स तरी नको म्हणतात. ते असं म्हणतात की आम्हाला याचा कंटाळा आलाय किंवा हे आम्हाला पटत नाही आहेत ह्या गोष्टी, म्हणजे इथपर्यंत या गोष्टी आहेत. आणि प्रसारमाध्यम वृत्तपत्रांबद्दल आपण जे सांगितलं किंवा बऱ्याच वेळेला अशा प्रकारच्या बातम्या छापल्या जात नाहीत, तर त्या ठिकाणी काही पॉलिसी असेल किंवा कदाचित असंही असेल की एका ठराविक व्यक्तीकडून किंवा ठराविकच ग्रुपला फ्लॅश होणारी अशा प्रकारची बातमी आम्ही दिली तर आमचं काहीतरी होईल किंवा आम्हाला काही प्रॉब्लेम्स येतील अशी भूमिका असू शकते, परंतु शेवटी जे चांगलं आहे आणि ज्यांनी समाजाचं कल्याण होणार आहे किंवा ती बातमी किंवा मला असा अनुभव आहे की काही आपण एक विचार मांडला तर तो वाचून खरोखरच बरेच लोक प्रतिसाद देतात. ते असं सांगतात की तुम्ही वेगळं मांडलं आहे, आम्हाला आवडलं, आम्हाला याच्याबद्दल विचार करायला किंवा याबद्दल काही सांगायला आवडेल. म्हणजे प्रयत्न जर झाला तर तो नक्कीच रुजतो. आणि बऱ्याच वेळेला एडिटिंग केलं जातं, एडिटिंग जरी केलं गेलं तरी आपला विचार एक चतुर्थांश जरी लोकांपर्यंत पोहोचला तरी त्यात काहीतरी नवीन आपण त्याचा विचार करू शकू. आत्ता मी सांगितलेली गावकरीमधील जी पत्राची बातमी आहे ती कदाचित सगळे गंमत म्हणून एक रविवारच्या सकाळच्या चहाबरोबर वाचतील आणि विसरून जातील, पण काही लोक निश्चित त्याचा विचार करतील की हे सगळं बदलू लागलेलं आहे. आणि म्हणूनच आणि प्रसारमाध्यमाचा विचार करताना मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की होर्डिंग्स किंवा जे काही हे लावले जातात म्हणजे ऍक्च्युअल प्रसारमाध्यम असं नाही परंतु त्या जाहिरातीचे होर्डिंग्स लावले जातात त्या ठिकाणी अतिशय घाणेरड्या पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी अशा स्त्रियांचा उपयोग करून ते काही स्लोगन्स असतात, तर त्याबद्दल आम्ही वेळोवेळी आवाज उठवलेला आहे किंवा काही पत्रकार मैत्रिणींनी सुद्धा त्याबद्दल लिहिलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते उतरवण्यात आलेले आहेत हे मात्र नक्की. पण समजा 100 तिकडून CBS मधून जाणाऱ्या 10 व्यक्तींपैकी 4 व्यक्तींना तरी कमीत कमी वाटत असतं की हे बरोबर नाहीये, म्हणजे पुरुषांना सुद्धा की हे उतरवायला पाहिजे आणि हे काहीतरी घाणेरडं आहे पण कोणी सांगत नाही. हा एक महत्वाचा मुद्दा आहे की तो आपण आता जर थोडासा बाजूला सारला आणि थोडा आपलं मत मांडणं किंवा याच्यासाठी कोण काय म्हणेल
किंवा मला वेळ नाही आहे हा विचार न करता जर आपण काही ऍक्शन घेतली तर याच्यातून बरेच प्रश्न सुटू शकतील असं मला वाटतं. माझ्याकडे सांगण्यासारखं खूप आहे कारण कायदा असा आहे की कायद्याने स्त्रीला सबलीकरणाचे अतिशय चांगले मुद्दे दिलेले आहेत, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एकतर स्त्रिया अवेअर नसतात आणि ज्या अवेअर असतात त्यांना ते सगळं झुगारायचं नसतं. त्यांच्या काही भावनिक शारीरिक मानसिक कौटुंबिक अशा प्रकारच्या लिमिटेशन्स असतात आणि म्हणून त्या त्यातून बाहेर पडायला भाग पडत नाही. काही स्त्रिया ज्या त्यांचं सेपरेशन झालेलं असतं त्या असं म्हणतात की मला डिवोर्स नाही मागायचा, मला मी त्याच्यावर केसेस घालीन, मी 498 करीन, मी अमुक करीन तमुक करीन, ह्या केसेस घालीन आणि म्हणजे बघूया मग कसं नांदवत नाही ते. म्हणजे तिची एक अशी केवीवाणी समजूत असते की आपण जर त्याला जेरीला आणलं तर त्याला आपल्याला घेऊन जाणं हे म्हणजे इव्हन कुटुंबातले लोक सुद्धा तिला असं सांगत असतात की आम्हाला फारकत घ्यायची नाही आहे. तर अशी जेव्हा ऍटिट्यूड असते तेव्हा आपण आपल्याला समोर दिसत असतं की कोणीही कोणावरती स्वतःला इम्पोज करू शकत नाही आणि जिथं त्या व्यक्तीला ती नकोच आहे तिथे अशा प्रकारचं काही करणं म्हणजे ते म्हणजे संपूर्ण तिचं सहजीवन उद्ध्वस्त करणं तर आहे परंतु आणखीन तिचं तिच्या आयुष्यातली महत्वाची वर्ष वाया घालवण्यासारखं आहे हे आम्ही सांगून पण त्यांना पटत नाही बऱ्याच वेळेला. आणि जेव्हा अनेक वर्ष जातात आणि म्हणजे मन पूर्ण उद्ध्वस्त झालेलं असतं आणि त्यातनं निष्पन्न होणार नाही असं कळतं तेव्हा मग ती त्याला मंजुरी देते आणि पुन्हा पुन्हा व्यवस्थेतील काही घटकांचा असा समज असतो की बाईने स्वतःहून घटस्फोट मागणे म्हणजे काहीतरी खूप वेगळं आहे, म्हणजे तिला कशाला घटस्फोट पाहिजे, तिला काय दुसरं करायचं ऐका लागेल. हा एक म्हणजे कदाचित पुण्यामध्ये नसेल मॅडम पण हा बाकीच्या ठिकाणी जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये हा अशा प्रकारचा दृष्टिकोन आहे आणि स्वतंत्र असलेल्या स्त्रीला सुद्धा पटकन घराबाहेर पडणं किंवा अन्याय हा जुगारून देऊन किंवा आपल्याला नाही बाबा जमत आहे इथे म्हणजे भांडायचं तसं नाही पण अशा प्रकारे अशी मुस्कटदाबी होतीये. आपल्याला नाही प्रिनेटल डायग्नोसिस करायचं, आपल्याला नाही हे करायचं, गर्भ पाडून घ्यायचं नाहीये असं तिला मनापासून वाटत असलं तरी ती आपल्या सुरक्षिततेसाठी कधी कधी मुलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र असली तरी त्याबद्दल काही विचार करत नाही. आणि मग असा प्रकारे विचार करणारे आम्ही असे काही वन नाईट प्ले बसवलेले आहेत की ज्याच्यामध्ये ती स्त्री असं म्हणते की हे आम्ही मी करणार नाही. जरी ती साधी गृहिणी असली तिच्याकडे अर्थार्जन नाहीये तरी तिला पटत नाही की हे मुलगा मुलाचा मुलीचा गर्भ आहे म्हणून मला ते पाडून टाकायचं आहे असं तिला पटत नाही आणि म्हणून ती म्हणते की मला माहेरी जाऊन आता सध्या राहायचं आहे नंतर मी माझं बघीन की दोन मुलींना घेऊन मी माहेरी जाते मग मी बघीन की पुढे काय करायचं, मला काही करता येईल का स्वतःला, पण मला तिथे राहून परत आता ज्या म्हणजे मुलासाठी मला प्रीनॅटल डायग्नोसिस करून घ्यायचं नाहीये म्हणजे सॉरी गर्भलिंग चिकित्सा मला करून घ्यायची नाही आहे असं ती म्हणते. आणि काही दिवसांनी नवऱ्याला गेलं होतं की अरे म्हणजे ना बायका आणि मुलीशी आपलं जीवन काही बरोबर नाहीये आणि हे आपण थोडासा विचार वेगळा केला पाहिजे म्हणून तो तिला घेऊन जातो. म्हणजे असे सकारात्मक भूमिका दाखवणाऱ्या काही गोष्टी जर पुढे माध्यमांमधून आल्या तर खरोखरीच थोडासा बदल होऊ शकेल असं मला वाटतं. या ठिकाणी म्हणजे इतकं चांगलं आपण वक्तव्य आता ऐकलेलं आहे आपल्या सर्वांना अंतर्मुख होऊन विचार करायला लावणार आजचं हे भाषण त्यांचं आहे हे विचार आपण सर्वांनी सिंबायब करावेत असं मला वाटतं म्हणजे मी सुद्धा आणि या ठिकाणी मला बोलावल्याबद्दल मी संयोजकांचे आभार. धन्यवाद मॅडम. सप्तपदीमधील अखेरच्या चरणात सुद्धा मरणाच्या दारात पुरुषाच्या एक पाऊल पुढे टाकणारी स्त्री निर्भीड आहे हे निर्विवाद सत्य आहे, पण तरी सुद्धा तिला अबला म्हणून वाढवणारी दाखवणारी आपली समाज व्यवस्था आहे व ती बदलण्याची नितांत गरज आहे. कमरेवर हात नसणारी तू कार्यभग्न मिठाई, कमरेवर हात नसणारी तू कार्यभग्न मिठाई, लेकरांसाठी त्याने धाडले देवाला तूच उत्तर लाई. यानंतर मी प्राध्यापक विद्या आणि जनसंज्ञापन विभागाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेसाठी वक्ता म्हणून लाभलेल्या डॉक्टर गीताली विमा मॅडम आणि अध्यक्ष म्हणून लाभलेल्या ऍडव्होकेट इंद्रायणी पत्नी मॅडम यांचे मनपूर्वक आभार. आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर व्ही व्ही गायकवाड सर, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू आणि रसिक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. तसेच ज्यांनी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे सहकार्य केले त्यांचेही विभागाच्या वतीने आभार व्यक्त करतो. धन्यवाद.